दुधाचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे सगळ्यांनाच माहिती आहेत. दूध हे मानवांसाठी पोषणाचा पहिला स्रोत आहे. पण जेव्हा दुधाचे अनेक प्रकार आपल्या समोर येतात तेव्हा आपला गोंधळ उडतो. बाजारात उपलब्ध असलेल्या पिशवीतल्या दुधात आपल्याला अनेक प्रकारचे दूध पाहायला मिळतात. त्यातीलच टोन मिल्क आणि डबल टोन मिल्क बद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैष्णवी, ॲग्रोवन डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये लोक आहारातल्या घटकाबाबत जागरूक झाले आहेत. त्यालाच अनुसरून दुधातील फॅट कमी करून टोंड आणि डबल टोंड मिल्क बाजारात उपलब्ध आहेत. टोंड आणि डबल टोंड मिल्कमधील महत्त्वाचा फरक हा त्यातल्या फॅटच्या प्रमाणावरून असतो. टोंड दुधात 3% फॅट तर डबल टोंड दुधात त्याच्या निम्म म्हणजेच 1.5% फॅट असतं. डबल टोंड मिल्कमध्ये कमी फॅट असतं कारण डबल टोंड दूध बनवण्याच्या प्रक्रियेत फॅट 2 वेळा काढलं जातं. हृदयविकारांना ग्रस्त लोकांसाठी डबल टोंड मिल्क हा एक उत्तम पर्याय. टोंड दूध बनवताना फुल क्रीम मिल्कमध्ये स्किम मिल्क पावडर आणि पाणी घालून शास्त्रीय पद्धतीने हे दूध बनवलं जातं. ही प्रक्रिया दुधातलं पाण्याचं प्रमाण वाढवून फॅटचं प्रमाण कमी करून केली जाते. पाण्याचं प्रमाण वाढवल्यानं दुधातील फॅट कमी होऊन कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. 1 कप डबल टोंड दुधात 114 कॅलरीज तर 1 कप टोंड दुधात 150 कॅलरीज असतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना आपण सगळेजण आपल्या आहारातून पहिली गोष्ट कमी करतो ती म्हणजे चरबी. दुधातील चरबीबद्दल बोलायचं झालं तर फॅटला दुधातील चरबीच म्हणावं लागेल. फॅटविरहित किंवा कमी फॅट असलेल्या दुधाचा आहारात समावेश करून ही समस्याही आपण दूर करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोंड मिल्क आणि डबल टोंड मिल्क याच्यातला फरक बघितला आणि त्याचे फायदेही बघितले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.